Welcome all of you. Myself Professor Vikrant Palatsha. I welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palatsha's Education Hub. Namaskar Vidyarthinno, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाज एज्युकेशन हबमध्ये स्वागत करतो. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सॉल्व द फर्स्ट प्रॉब्लेम रिलेटेड टू द रॉयल्टी अकाउंट्स फ्रॉम द युनिट नंबर 4. इट इज अकाउंटिंग फॉर लीजेस. आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 4 अकाउंटिंग फॉर लीजेस या युनिटमधील रॉयल्टी अकाउंट्स यावर आज आपण प्रॉब्लेम क्रमांक 1 सॉल्व करणार आहोत. इन द प्रीवियस लेक्चर वी हॅव कम्प्लिटेड ऑल द थेरी ऑफ द अकाउंटिंग फॉर लीजेस. मागील लेक्चरमध्ये अकाउंटिंग फॉर लीजेस या युनिटची संपूर्ण थेरी आपण अभ्यासलेली आहे. अँड नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ द रॉयल्टी अकाउंट्स इन दिस लेक्चर. सो फर्स्ट ऑफ ऑल विल रीड दिस प्रॉब्लेम अँड देन विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. Here it is the problem number 1 on your screen. And the problem is A Limited took a mine on lease from the landlord B Limited. A Limited ne landlord B Limited kadna mine hi lease var ghetleli ahe for a period of 10 years beginning from 1st January 2006. 10 varshacha period sathi hi mine B Limited jo landlord ahe tyacha kadna A Limited ne lease var ghetleli ahe. आणि कधीपासून 1 January 2016 पासून. द टर्म्स ऑफ द लीज आर ॲज फॉलोज. लीजच्या टर्म्स खालील प्रमाणे आपल्याला दिलेल्या आहेत. टर्म नंबर 1, टू पे अ मिनिमम रेंट ऑफ रुपीज 30,000 पर ॲनम. प्रत्येक वर्षी 32,000 रुपये हा मिनिमम रेंट पे केला जाणार आहे. नंबर सेकंड, ईच इयर्स एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओवर ॲक्च्युअल रॉयल्टीज कॅन बी रिकवर्ड ड्युरिंग द नेक्स्ट 2 इयर्स. जो काही एक्सेसिव मिनिमम रेंट असेल प्रत्येक वर्षाचा रॉयल्टीवर तो 2 वर्षाने येणाऱ्या 2 वर्षाने रिकवर होणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचा जो काही इरिकवरेबल मिनिमम रेंट असेल म्हणजेच काय शॉर्ट वर्किंग ज्या इरिकवरेबल असतील त्या येत्या 2 वर्षामध्ये रिकवर्ड होतील आणि असा हा क्रम पुढे चालू राहणार आहे. ओके. नंबर 3, इन एनी इयर ड्यू टू ॲक्सिडंट ऑर स्ट्राईक द ॲक्च्युअल रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट, इट इज टू बी रिड्यूस बाय 25% फॉर दॅट इयर. म्हणजे कुठल्याही वर्षी जर काही ॲक्सिडंट म्हणजे दुर्घटना झाली ऑर स्ट्राईक किंवा काही संप झालेला असेल तर त्या वर्षाचा मिनिमम रेंट हा 25% म्हणजेच 25% कमी होणार आहे. अँड फोर्थ कंडिशन, रॉयल्टी इज टू बी कॅल्क्युलेट ॲट रुपीज 0.75 per ton. रॉयल्टीचा रेट आहे 0.75 per ton. म्हणजे जे काही आउटपुट इन टर्न असेल त्या आउटपुट इन टर्नवर प्रत्येक टर्ननुसार रॉयल्टीचा रेट असणार आहे रुपीज 0.75 म्हणजेच काय 75 पैसे. ओके. द कोल रेज इन द फर्स्ट 4 इयर्स आर ॲज फॉलोज. जी काही माईन लीजवर घेतलेली आहे त्या माईनमधनं 4 वर्षाच्या पिरियडमध्ये या प्रत्येक वर्षी कोल हा खालीलप्रमाणे म्हणजे कोळसा हा खालीलप्रमाणे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी रेज झालेला आहे म्हणजे त्याचं उत्पादन केलं गेलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला इयर दिलेले आहेत आणि आउटपुट इन टर्न्स पर इयर दिलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल 2016 and output is 24,000 tons. 2016 आणि या साली 24,000 टन आउटपुट निर्माण झालेलं आहे. 2017 आउटपुट इन टर्न्स इज 32,000. 2017 साली 32,000 एवढं आउटपुट इन टर्न निर्माण झालेलं आहे. 2018 56,000. 2018 साली 56,000 एवढं आउटपुट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अँड लास्ट इयर इज गिवन 2019 40,000 टन्स. आणि 2019 साली 40,000 टन एवढं आउटपुट त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बट इन द 2019 स्ट्राईक फॉर 3 मंथ्स. त्या वर्षी 3 महिन्यासाठी स्ट्राईक ही झालेली होती. दॅट इज द गिवन इन्फॉर्मेशन. ओके. अँड फ्रॉम ऑल दिस व्हॉट वी हॅव टू डू, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड दॅट इज लेसी. आणि मग या सर्व जी काही माहिती आपल्यासमोर दिलेली आहे त्या माहितीवरनं आपल्याला ए लिमिटेडच्या बुक्समध्ये, ए लिमिटेड कोण आहे, लेसी, लेसीच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. ओके. सो देअरफॉर इट इज द प्रॉब्लेम
and now we have to solve this problem. While solving the problem of royalty, if you remember during the theory lecture, I told you that we have to prepare a royalty working table. रॉयल्टीचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय तयार करावं लागणार आहे, रॉयल्टी वर्किंग टेबल, जे मी थिअरी लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, नाव वाईल सॉल्विंग दिस प्रॉब्लेम वी हॅव टू प्रिपेअर दिस रॉयल्टी वर्किंग टेबल. आता प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला याप्रमाणे रॉयल्टी वर्किंग टेबल तयार करावं लागणार आहे. दिस रॉयल्टी वर्किंग टेबल फॉर्मॅट वी हॅव डिस्कस इन द थिअरी लेक्चर. थिअरी लेक्चरमध्ये आपण हा फॉर्मॅट डिस्कस केलेला आहे. नाव look at the format. First of all, we have to give the heading in the books of A Limited lessee working table. This is what royalty working table. First column for this table, it is for the year. Pahila jo column ahe to year sathi asnar ahe. Second column, it is output in tons. Dusra column, output in tons. Third column, that is the rate of the royalty that is given in the problem. Royalty at the rate rupees 0.75 per ton, that is given in the problem. फोर्थ कॉलम इट इज फॉर द मिनिमम रेंट. चौथा प्रॉब्लेम सॉरी कॉलम हा मिनिमम रेंटसाठी असणार आहे. अँड देन फिफ्थ कॉलम इट इज फॉर शॉर्ट वर्किंग्स. पाचवा कॉलम हा शॉर्ट वर्किंग्समध्ये असणार आहे. अँड अंडर द शॉर्ट वर्किंग्स देर आर थ्री टाईप्स ऑफ शॉर्ट वर्किंग. यामध्ये तीन सब कॉलम असतील. नंबर वन सफर्ड शॉर्ट वर्किंग, नंबर टू रिकवर्ड शॉर्ट वर्किंग, अँड नंबर थ्री रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग. दीज आर द सब कॉलम्स अंडर द शॉर्ट वर्किंग्स. ओके, अँड लास्ट कॉलम इट इज फॉर द अमाऊंट पेएबल. आणि शेवटचा जो कॉलम असणार आहे तो आहे अमाऊंट पेएबल. इन दिस फॉर्मॅट वी हॅव टू प्रिपेअर अ वर्किंग टेबल. या फॉर्मॅटमध्ये आपण वर्किंग टेबल तयार करायचं आहे. नाव फर्स्ट ऑफ ऑल, फ्रॉम दिस वर्किंग टेबल वी हॅव टू पास द जर्नल एंट्रीज. याच वर्किंग टेबलवरनं आपण जर्नल एंट्रीज पास करू शकतो. इन द जर्नल एंट्रीज वी हॅव टू रेकॉर्ड द अमाऊंट. दोज अमाऊंट वी हॅव टू रेकॉर्ड फ्रॉम दिस वर्किंग टेबल. ज्या अमाऊंट आपण जर्नल एंट्रीजमध्ये रेकॉर्ड करणार आहेत त्या सर्व अमाऊंट आपल्याला या वर्किंग टेबलमधूनच घ्यायचे आहेत. दॅट्स वाय वर्किंग टेबल इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे वर्किंग टेबल आपला सर्वात महत्त्वाचा असणार आहे. ओके, नाऊ वी आर गोइंग टू प्रिपेअर दिस वर्किंग टेबल. आता आपण हा वर्किंग टेबल प्रिपेअर करूया. सो फर्स्ट इयर इट इज 2016. इफ यू लुक ॲट इन द प्रॉब्लेम, इन द सेकंड कॉलम वी हॅव टू रेकॉर्ड द आउटपुट इन टर्न्स. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला आउटपुट इन टर्न्स रेकॉर्ड करायचे. सी इन द 2016 हाऊ मेनी आउटपुट इन टर्न्स आर देअर? 24,000. सो रेकॉर्ड आउटपुट इन टर्न्स 24,000. ओके, नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द रॉयल्टी. आता आपल्याला रॉयल्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं रॉयल्टी? द रेट ऑफ द रॉयल्टी इट इज गिवन हाऊ मच? 0.75 पर टन. 0.75 पर टन हा रॉयल्टीचा रेट दिलेला आहे. सो व्हेरी गुड, व्हेरी सिंपल. आउटपुट इन टर्न्स इंटू रेट ऑफ रॉयल्टी. कशी कॅल्क्युलेट करायची रॉयल्टी? आउटपुट इन टर्न्स गुणिले रेट ऑफ रॉयल्टी. हाऊ मच आउटपुट इन टर्न्स? 24,000. अँड हाऊ मच इज द रेट ऑफ रॉयल्टी? 0.75. सो 24,000 इंटू 0.75. इफ यू कॅल्क्युलेट यू कॅन गेट हाऊ मच अमाऊंट? 18,000. 24,000 गुणिले 0.75 हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणी रॉयल्टी मिळणार आहे किती? 18,000. ओके, व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट कॉलम वी हॅव टू रेकॉर्ड मिनिमम रेंट. पुढच्या कॉलममध्ये आपल्याला मिनिमम रेंट रेकॉर्ड करायचं आहे. इफ यू चेक इन द प्रॉब्लेम, इन फर्स्ट कंडिशन इट इज मेन्शन टू पे मिनिमम रेंट ऑफ रुपीज 30,000 पर ॲनम. 32,000 रुपये पर ॲनम प्रत्येक वर्षी आपल्याला मिनिमम रेंट पे करायचं आहे. सो इन द मिनिमम रेंट कॉलम हाऊ मच वी हॅव टू रेकॉर्ड देअर? 32,000. ओके, 32,000. नाव द नेक्स्ट कॉलम इज मोस्ट इम्पॉर्टंट. वी हॅव टू कॅल्क्युलेट द शॉर्ट वर्किंग्स. आता आपल्याला या ठिकाणी शॉर्ट वर्किंग कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नाव हाऊ मच इज द शॉर्ट वर्किंग? वॉट वी हॅव लर्न इन द मिनिंग ऑफ द शॉर्ट वर्किंग. ज्या वेळेस आपण थिअरी लेक्चरमध्ये शॉर्ट वर्किंगचं मिनिंग बघितलं, काय बघितलं होतं? द डिफरन्स बिटवीन रॉयल्टी अँड मिनिमम रेंट इज कॉल्ड ॲज द शॉर्ट वर्किंग. मिनिमम रेंट आणि रॉयल्टी या दोघांमधला जो काही डिफरन्स असणार आहे त्याला आपण शॉर्ट वर्किंग असं म्हटणार आहे. सो नाऊ वी हॅव टू चेक द रॉयल्टी अँड मिनिमम रेंट फॉर द इयर 2016. 2016 रॉयल्टी किती आहेत, मिनिमम रेंट किती आहे हे आपण सर्वात आधी लक्षात घेऊयात. रॉयल्टी इज हाऊ मच? 18,000. किती आहे? 18,000. मिनिमम रेंट इज हाऊ मच? 32,000. किती आहे मिनिमम रेंट? 32,000. डिफरन्स बिटवीन दीज टू इज हाऊ मच?
14,000. दोघांमधील फरक जर तुम्ही बघितला 18,000 आणि 32,000 यामधला डिफरन्स किती आहे 14,000. नाव दीज 14,000 इट इज द सफर्ड शॉर्ट वर्किंग. कुठं दाखवणार आपण हे 14,000? सफर्ड शॉर्ट वर्किंगमध्ये. व्हाय का? आता सफर्ड शॉर्ट वर्किंगमध्येच का? सो रॉयल्टी 18,000, मिनिमम रेंट 32,000. विच अमाऊंट इज मोअर? 32,000, दॅट इज द अमाऊंट ऑफ मिनिमम रेंट. मीन्स वॉट? मिनिमम रेंट इज मोअर दॅन रॉयल्टी. या ठिकाणी कुठली अमाऊंट जास्त आहे? मिनिमम रेंटची अमाऊंट जास्त आहे, ती आहे 32,000 आणि रॉयल्टीची किती आहे 18,000. याचाच अर्थ काय? की या ठिकाणी मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त आहे. सो व्हेनेवर द मिनिमम रेंट इज मोअर दॅन रॉयल्टी ॲट दॅट टाइम इट इज सफर्ड शॉर्ट वर्किंग. म्हणजे ज्यावेळेस मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त असतो त्यावेळेस कुठल्या शॉर्ट वर्किंग असतात? या असतात सफर्ड शॉर्ट वर्किंग. देअरफॉर शो द 14,000 इन विच कॉलम? शॉर्ट वर्किंग सफर्ड. कुठल्या कॉलममध्ये दाखवलं आपण? सफर्ड कॉलममध्ये. ओके, रिकवर्ड डॅश रिटर्न ऑफ डॅश. अँड नाव फायनली अमाऊंट पेएबल. आता अमाऊंट पेएबल कशी कॅल्क्युलेट करायची? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. फॉर दॅट यू हॅव टू कन्सिडर टू कॉलम. आता अमाऊंट पेएबलमध्ये जी अमाऊंट लिहायची आहे त्यासाठी दोन कॉलमच्या अमाऊंट तुम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे. एक आहे रॉयल्टी, हाऊ मच इज दॅट 18,000, आणि दुसरा आहे शॉर्ट वर्किंग्स. या ठिकाणी कुठल्या शॉर्ट वर्किंग आहे? सफर्ड शॉर्ट वर्किंग. तर आता सफर्ड शॉर्ट वर्किंग आणि रॉयल्टी याच्या आधारे अमाऊंट पेएबल कशी कॅल्क्युलेट करायची? रॉयल्टी प्लस सफर्ड शॉर्ट वर्किंग. जर शॉर्ट वर्किंग सफर्ड असतील तर ती अमाऊंट रॉयल्टीमध्ये ॲड होईल आणि मग आपल्याला अमाऊंट पेएबल मिळणार आहे. सो रॉयल्टी इज 18,000 अँड सफर्ड शॉर्ट वर्किंग इज 14,000. सो 18,000 प्लस 14,000 इज इक्वल टू 32,000. 18,000 अधिक 14,000 किती मिळालं आपल्याला? 32,000. सो देअरफॉर हिअर इज द अमाऊंट पेएबल इज हाऊ मच? 32,000. तर अशा प्रकारे आपण अमाऊंट पेएबल ही कॅल्क्युलेट केलेली आहे. सो फॉर द फर्स्ट इयर वी हॅव डू द कॅल्क्युलेशन ऑफ वर्किंग टेबल. अशा प्रकारे पहिलं वर्ष 2016 यासाठी आपण या सर्व अमाऊंट कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ओके, देन नेक्स्ट इयर 2017. पुढचं वर्ष जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे 2017. इन दिस इयर द आउटपुट इन टर्न्स हाऊ मच? 32,000. किती आहे आउटपुट इन टर्न्स? 32,000. सो देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल रेकॉर्ड द इयर अंडर द इयर कॉलम 2017, देन आउटपुट टर्न्स, आउटपुट इन टर्न्स इन द सेकंड कॉलम इट इज 32,000, देन कॅल्क्युलेट द रॉयल्टी इन द थर्ड कॉलम. आणि मग तिसऱ्या कॉलममध्ये आपण रॉयल्टी कॅल्क्युलेट करणार आहोत ॲट द रेट 0.75 पर टन. सो 32,000 मल्टीप्लाइड बाय 0.75 हाऊ मच इट कम्स? 24,000. ओके, 24,000 मिनिमम रेंट. एव्हरी इयर इट इज हाऊ मच? 32,000. प्रत्येक वर्षी मिनिमम रेंट किती दिलं आहे आपल्याला? 32,000. सो रेकॉर्ड दॅट इन द मिनिमम रेंट कॉलम. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट शॉर्ट वर्किंग. आता आपण परत कॅल्क्युलेट करूयात शॉर्ट वर्किंग. नाऊ कन्सिडर टू अमाऊंट्स, रॉयल्टी अँड मिनिमम रेंट. रॉयल्टी इज हाऊ मच? 24,000. मिनिमम रेंट इज हाऊ मच? 32,000. व्हॉट इज द सिच्युएशन? अगेन मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी. या ठिकाणी परत मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त आहे. मिनिमम रेंटची अमाऊंट आहे 32,000, रॉयल्टीची अमाऊंट आहे 24,000. सो 32,000 इज मोअर अँड द डिफरन्स इज हाऊ मच? 8,000. देअरफॉर वेअर टू रेकॉर्ड? जर मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त असेल तर कुठल्या शॉर्ट वर्किंग असणार आहेत? त्या सफर्ड शॉर्ट वर्किंग. सो देअरफॉर रेकॉर्ड 8,000 इन द सफर्ड शॉर्ट वर्किंग कॉलम. 8,000 रुपये आपण सफर्ड शॉर्ट वर्किंग कॉलममध्ये रेकॉर्ड केले आहे. रिकवर्ड शॉर्ट वर्किंग डॅश रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग डॅश. अँड नाऊ अमाऊंट पेएबल. आता अमाऊंट पेएबल कशी? रॉयल्टी 24,000 प्लस सपोर्ट शॉर्ट वर्किंग 8,000. सो 24,000 प्लस 8,000, देअरफॉर हाऊ मच इज कम्स अंडर द अमाऊंट पेएबल कॉलम? इट इज 32,000, 32,000. ओके, सो अगेन कॅल्क्युलेशन इज डन फॉर द 2017, दॅट इज सेकंड इयर. नाऊ नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर इज गिवन हा विच इज दॅट 2018, अँड हाऊ मच इज द आउटपुट इन टर्न्स? 56,000. किती आउटपुट इन टर्न्स? 56,000. देअरफॉर we have to do the calculation for that. Under the year column record 2018, output in tons record 56,000. Okay, now calculate royalty. How to calculate? Output in tons into 0.75. so output in tons 56,000 into 0.75, how much it comes? 42,000.
42,000 ओके. मिनिमम रेंट ऐज इट इज गिवन 32,000. किती आहे मिनिमम रेंट आपल्याला मिळालेला? 32,000 ओके. अँड नाव वी हॅव टू रेकॉर्ड इन द शॉर्ट वर्किंग्स कॉलम. आता शॉर्ट वर्किंग्स कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट रेकॉर्ड करायची. नाव चेक हियर, रॉयल्टी इज हाउ मच? 42,000. मिनिमम रेंट इज हाउ मच? 32,000. नाव हियर सिच्युएशन चेंज. या ठिकाणी आता सिच्युएशन ही चेंज झालेली आहे. रॉयल्टी अमाऊंट इज मोर दॅन मिनिमम रेंट. या ठिकाणी रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे. रॉयल्टी 42,000 आहे, मिनिमम रेंट हा 32,000 आहे. सो हाऊ मच इज डिफरन्स? 10,000. अँड नाव वेन एवर रॉयल्टी इज मोर दॅन मिनिमम रेंट ॲट दॅट टाइम दोज शॉर्ट वर्किंग्स आर रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. ज्या वेळेस रॉयल्टीची अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल त्यावेळेस कुठल्या शॉर्ट वर्किंग असणार आहेत? रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. देअर फॉर रेकॉर्ड 10,000 इन द रिकवर्ड कॉलम. कुठल्या कॉलममध्ये दाखवणार आहोत आपण? 10,000 रिकवर्ड कॉलममध्ये. ओके. नाव यू कॅन सी हिअर द अमाऊंट इन द रिटर्न ऑफ कॉलम, 4,000. आता तुम्ही या ठिकाणी रिटर्न ऑफ कॉलममध्ये सुद्धा अमाऊंट बघताय, 4,000. नाव हाऊ दॅट अमाऊंट कम्स, आता ही अमाऊंट कशी आली? फॉर दॅट वी हॅव टू चेक द प्रॉब्लेम. त्यासाठी आपण प्रॉब्लेम चेक करूया. इन द प्रॉब्लेम चेक द कंडिशन नंबर सेकंड. दुसरी कंडिशन या प्रॉब्लेममध्ये तुम्ही चेक करायची. ईच इयर्स एक्सेस ऑफ मिनिमम रेंट ओवर ॲक्च्युअल रॉयल्टीज कॅन बी रिकवर्ड ड्युरिंग द नेक्स्ट 2 इयर्स. म्हणजे रॉयल्टीपेक्षा ज्या वर्षाचा मिनिमम रेंट हा जास्त आहे तो मिनिमम रेंट 2 वर्षाने रिकवर होणार आहे. म्हणजेच काय? आपल्याला शॉर्ट वर्किंग्स ज्या ई रिकवर, जेवढ्या शॉर्ट वर्किंग्स रिकवर्ड होतील तेवढ्या रिकवर करायच्या आहेत 2 वर्षांनी, आणि ज्या रिकवर करायच्या राहतील त्या मात्र आपल्याला राईट ऑफ करायच्या आहेत. एवढं लक्षात ठेवा. सो नाव वी हॅव टू चेक आता इन विच इयर वी आर, कुठल्या वर्षामध्ये आपण? 2018. नाव चेक द प्रिवियस 2 इयर्स ऑफ 2018 मीन्स 2016. इफ यू चेक 2016 वर्ष जर तुम्ही चेक केलं, यू कॅन सी देअर सफर्ड शॉर्ट वर्किंग. सफर्ड शॉर्ट वर्किंग आहे. का सफर्ड शॉर्ट वर्किंग होते त्यावर्षी? कारण की मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त होता. तर हा मिनिमम रेंट जो रॉयल्टीपेक्षा जास्त आहे तो 2 वर्षानंतर रिकवर्ड होणार आहे. म्हणजे 2016 ह्या ज्या सफर्ड शॉर्ट वर्किंग असतील त्या कधी रिकवर होतील? 2018 रिकवर होतील. ओके. 2016 सफर्ड शॉर्ट वर्किंग या 2018 रिकवर्ड होणार आहे. जो काही बॅलन्स रिकवर्डचा असेल त्यामधला. मग 2016 आपल्याकडे सपोर्ट शॉर्ट वर्किंग होत्या 14,000, आणि 2018 जर आपण विचार केला तर आपल्याकडे रिकवर्ड शॉर्ट वर्किंग आहे 10,000. म्हणजे 14,000 10,000 आपले रिकवर्ड होत आहेत. आणि ई रिकवर किती राहतील? हाऊ मच इज ई रिकवर? 4,000. दॅट 4,000 वी हॅव टू राईट ऑफ. ते 4,000 आपल्याला या ठिकाणी काय करायला लागणार आहेत? राईट ऑफ. आणि कुठल्या वर्षाचे आहेत ते? 2016. देअर फॉर द शॉर्ट वर्किंग दोज आर नॉट रिकवर्ड फॉर द इयर 2016. नाव दोज आर वी हॅव टू राईट ऑफ. त्या शॉर्ट वर्किंग आपल्याला या ठिकाणी राईट ऑफ करायच्या आहेत. देअर फॉर हियर वी हॅव टू राईट ऑफ ₹4,000 फ्रॉम द शॉर्ट वर्किंग. म्हणून शॉर्ट वर्किंगचे 4,000 जे आहेत ते आपण या ठिकाणी राईट ऑफ करणार आहोत. अंडरस्टूड? नक्कीच तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. अँड नाव फायनली वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाऊंट पेएबल. मग आता फायनली आपण या ठिकाणी अमाऊंट पेएबल कॅल्क्युलेट करणार आहोत. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट दिस, आता कशा प्रकारे ही अमाऊंट कॅल्क्युलेट करायची? अगेन 2 कॉलम्स यू हॅव टू कन्सिडर फॉर दॅट. 2 कॉलम या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल रॉयल्टी अँड सेकंड इज शॉर्ट वर्किंग. रॉयल्टी आणि शॉर्ट वर्किंग. नाव हियर रॉयल्टी इज हाऊ मच? 42,000. शॉर्ट वर्किंग आर इयर 10,000. बट विथ शॉर्ट वर्किंग? रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. कुठल्या शॉर्ट वर्किंग आहेत? रिकवर्ड शॉर्ट वर्किंग. सो वेन एव्हर द रिकवर्ड शॉर्ट वर्किंग आर देअर फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट पेएबल वी हॅव टू डिडक्ट दोज शॉर्ट वर्किंग फ्रॉम द रॉयल्टी. ज्या वेळेस रिकवर्ड शॉर्ट वर्किंग असतील अमाऊंट पेएबल करताना, अमाऊंट पेएबलची अमाऊंट कॅल्क्युलेट करताना त्या शॉर्ट वर्किंग आपल्याला रॉयल्टीमधनं वजा करायच्या आहेत. मागच्या सिच्युएशनमध्ये जर बघितलं तर सपोर्ट शॉर्ट वर्किंग होत्या, सपोर्ट शॉर्ट वर्किंग या ॲड होतात अमाऊंट पेएबल कॅल्क्युलेट करताना रॉयल्टीमध्ये, आणि रिकवर्ड शॉर्ट वर्किंग मात्र या लेस होतात रॉयल्टीच्या अमाऊंटमधून अमाऊंट पेएबल कॅल्क्युलेट करताना. लक्षात ठेवा. सो रॉयल्टी इज हाऊ मच? 42,000. रिकवर्ड शॉर्ट वर्किंग हाऊ मच? 10,000. देअर फॉर 42,000 मायनस 10,000 अँड हियर द अमाऊंट पेएबल कम्स
32,000. Okay, so in this way calculation of 2018 that is done. And now the last year is there and it is given 2019, and in that year the output in turns 40,000. Kiti output in turns 40,000. Now we have to do the calculation. So write down under the year column 2019, that is last year, output in turns 40,000. Royalty, how to calculate? Output in turns multiplied by 0.75, means 40,000 multiplied by 0.75. So how much it comes? 30,000. And now we have to record the minimum rent. Every year minimum rent is 30,000. Pratyek varshi kiti minimum rent pay karayse aplala 32,000. But here you can see how much minimum rent we have written, 24,000. Why? For that again we have to consider the problem. See the condition number 3 in the problem. Tisri condition problem madhi lakshat ghyaychi. In any year due to accident or strike, the actual royalty is less than minimum rent, it is to be reduced by 25% for that year. Jar kutlyahi varshi strike zaleli asel, accident zalela asel, tar tya varshacha minimum rent ha 25% रिड्यूस होणार आहे, म्हणजे कमी होणार आहे. अँड यू कॅन सी इन द टेबल देअर इन द ब्रॅकेट फॉर अगेन्स्ट द आउटपुट ऑफ 2019 इट इज मेन्शन स्ट्राईक फॉर 3 मंथ्स. 3 महिन्याची स्ट्राईक ही 2019 साली होती, म्हणजे काय, त्या वर्षाचा मिनिमम रेंट हा 25% कमी होईल. नाव हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट, कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे. मिनिमम रेंट ऑफ 2019 रिड्यूस बाय 25% ड्यू टू स्ट्राईक ऑफ 3 मंथ्स. 3 महिन्याची स्ट्राईक असल्यामुळे 2019 मिनिमम रेंट हा 25% लेस होणार आहे. 32,000 ऍक्च्युअल मिनिमम रेंट. अँड कॅल्क्युलेट 25% ऑन 32,000. इफ यू कॅल्क्युलेट 25% ऑफ 32,000, इट कम्स टू रुपीज 8,000. किती येणार? 32,000 25% म्हणजे किती? 8,000. सो देअर फॉर 32,000 मायनस 8,000, म्हणजे 25% आपण त्यातनं वजा केले. अँड देअर फॉर वी गेट द मिनिमम रेंट ऑफ 2019. हाऊ मच इट इज? 24,000. किती मिळालं आपल्याला 2019 मिनिमम रेंट? 24,000. अशा प्रकारे जर स्ट्राईक असेल आणि स्ट्राईकमध्ये जो काही मिनिमम रेंट रिड्यूस झालेला असेल त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या प्रकारे करायचं आहे. सो हियर वी गेट द मिनिमम रेंट. राईट दॅट अमाऊंट इन द मिनिमम रेंट कॉलम 24,000. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द शॉर्ट वर्किंग. रॉयल्टी 32,000, मिनिमम रेंट 24,000. अगेन व्हॉट? मिनिमम रेंट इज लेस दॅन रॉयल्टी. मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा कमी आहे. देअरफॉर व्हिच शॉर्ट वर्किंग्स आर देअर? Recovered short workings are there. So 30,000 minus 24,000 and recovered short workings are 6,000. And now you can see return off column 2,000. Again same. The minimum rent which is excess of royalty, that short workings will be recovered in the next 2 years. If you check 2017, you can see there support short workings are there 8,000. Why? Because minimum rent was more than royalty. 2017 madhe minimum rent ha रॉयल्टीपेक्षा जास्त होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी सफर्ड शॉर्ट वर्किंग्स होत्या. नाव दोज सफर्ड शॉर्ट वर्किंग विल रिकवर्ड इन 2019. आता त्या शॉर्ट वर्किंग्स या 2019 रिकवर्ड होतील. 8,000 वॉज द सफर्ड शॉर्ट वर्किंग. किती होत्या? 8,000 सफर्ड शॉर्ट वर्किंग होत्या. हाऊ मच इज रिकवर्ड? 6,000 इज रिकवर्ड. किती रिकवर्ड झाले? 6,000. हाऊ मच इज इ रिकवर्ड? किती इरिकवर्ड व्हायचे राहिले? 2,000. देअरफॉर 2,000 is we have to write down in the return off column. त्यामुळे जे recovered होत नसतील, irrecoverable असतील, ते काय होतील? Return off होतील. आणि कुठल्या वर्षाच्या आहेत त्या शॉर्ट वर्किंग? 2017 आहेत. सो देअरफॉर 2,000 वी हॅव टू राईट इन द रिटर्न ऑफ कॉलम. अँड फायनली नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द अमाऊंट पेएबल. आणि मग आपण काय कॅल्क्युलेट करू? अमाऊंट पेएबल. टू अमाऊंट वी हॅव टू कन्सिडर, रॉयल्टी 30,000 अँड शॉर्ट वर्किंग. बट विच शॉर्ट वर्किंग्स आर हिअर? Recovered short working. If recovered short workings are there, those are deducted from the royalty to calculate the amount payable. The recovered short workings asil, tar tya royalty madna waza hotil. So therefore, royalty 30,000 minus recovered short working 6,000. And how much is amount payable is there? Kiti hai mag ya tikani amount payable? 24,000. Okay? So in this way, all the working table is prepared. Asha prakare apan वर्किंग टेबल हा प्रिपेअर केलेला आहे. देअरफॉर इट इज मोस्ट इम्पॉर्टंट व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ द रॉयल्टी, फर्स्ट ऑफ ऑल प्रिपेअर ऑल द वर्किंग टेबल.
ज्यावेळेस तुम्ही रॉयल्टीचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहात त्यावेळेस रॉय तुम्हाला वर्किंग टेबल प्रिपेअर करणं हे आवश्यक आहे. सो इन दिस वे रॉयल्टी वर्किंग टेबल इज डन. नाउ वी हॅव टू रेकॉर्ड द जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ लेसी. आता आपण लेसीच्या बुक्समध्ये जर्नल एंट्री रेकॉर्ड करणार आहोत ॲज पर गिवन इन द ॲज पर द इन्फॉर्मेशन मेन्शन इन द प्रॉब्लेम. सो देअरफॉर नाव यू कॅन सी दिस इज द फॉर्मॅट ऑफ द जर्नल. हा जर्नलचा फॉर्मॅट आहे. फर्स्ट कॉलम इज फॉर डेट, सेकंड कॉलम इज फॉर पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम इज फॉर लेझर फोलिओ, फोर्थ कॉलम इज फॉर डेबिट अमाऊंट अँड फिफ्थ अँड लास्ट कॉलम इज फॉर क्रेडिट अमाऊंट. अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला तयार करायचा आहे. नाव दीज एंट्रीज वी आर रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ लेसी. कुणाच्या बुक्समध्ये आपण जर्नल एंट्रीज रेकॉर्ड करत आहोत? लेसीच्या बुक्समध्ये. सी ड्यूरिंग द अकाउंटिंग ट्रीटमेंट वी हॅव डिस्कस ऑल दीज जर्नल एंट्रीज इन द थेरी लेक्चर. ज्यावेळेस थेरी लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट बघितली आहे एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी त्यावेळेस या सर्व एंट्री आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. देर आर टू सिच्युएशन्स वाईल वी आर रेकॉर्डिंग द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ लेसी. दोन सिच्युएशन असू शकतात. मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी अँड मिनिमम रेंट इज लेस दॅन रॉयल्टी. मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त असू शकतो, मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा कमी असू शकतो. अशा दोन सिच्युएशनमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल नाव वी हॅव टू रेकॉर्ड द एंट्री फॉर 2016. टोटल 4 years एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड. 4 वर्षाच्या एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. 2016, 2017, 2018 अँड 2019. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू रेकॉर्ड द एंट्रीज फॉर द इयर 2016. 2016 एंट्री आपण रेकॉर्ड करणार आहोत. नाव वी हॅव टू चेक इन दॅट इयर मिनिमम रेंट इज लेस दॅन रॉयल्टी ऑर मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी. त्या वर्षासाठी आपल्याला चेक करायचं आहे मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त आहे की मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा कमी आहे. हाऊ टू चेक फ्रॉम द वर्किंग टेबल. कशावरनं चेक करू? वर्किंग टेबल. सी इन द 2016 हाऊ मच इज द रॉयल्टी 18,000. हाऊ मच इज द मिनिमम रेंट 32,000. सो हिअर मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी. यापेक्षा या ठिकाणी मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय? सिच्युएशन नंबर वन. पहिल्या सिच्युएशनमध्ये आपण जर्नल एंट्री बघितलेल्या आहेत वेन मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी. सी इट इज दीज आर द जर्नल एंट्रीज. या जर्नल एंट्रीज आपण बघितल्या होत्या वेन रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट. म्हणजेच काय? मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त असेल त्या सिच्युएशनमध्ये या 3 एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वेन द रॉयल्टीज पेएबल आर ड्यू, रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट देन टू लँडलॉर्ड अकाउंट. सेकंड एंट्री वेन द रॉयल्टीज आर रिसिव्ह्ड लँडलॉर्ड टू बँक अकाउंट. अँड नंबर थर्ड एंट्री ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. या 3 एंट्री आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायच्या आहेत. दीज 3 एंट्रीज वी हॅव टू रेकॉर्ड. ओके, सो दीज 3 एंट्री नाव वी आर गोइंग टू रेकॉर्ड. फर्स्ट एंट्री फॉर द रॉयल्टीज ड्यू. पहिली एंट्री रॉयल्टीज ड्यू किंवा रॉयल्टीज पेएबलसाठी करणार आहोत आपण. यू कॅन सी व्हॉट इज द फर्स्ट एंट्री. एकदा परत या ठिकाणी मी तुम्हाला पहिली एंट्री दाखवतो. रॉयल्टीज पेएबल आर ड्यू. रॉयल्टीज पेएबल जर ड्यू असेल तर त्यासाठी आपण पहिली एंट्री जी करणार आहो ती एंट्री या ठिकाणी असणार आहे रॉयल्टीज अकाउंट डेबिट देन शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड टू लेसीज लँडलॉर्ड अकाउंट. कुठली असणार आहे ती एंट्री? टू लँडलॉर्ड अकाउंट. सी यू कॅन सी हियर. ओके, वेन द रॉयल्टीज ड्यू. ओके, रॉयल्टीज ज्यावेळेस ड्यू असतील त्यावेळेस आपण ही पहिली एंट्री या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. रॉयल्टीज अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड अकाउंट ही एंट्री आपण या ठिकाणी रेकॉर्ड करूयात. रॉयल्टीज अकाउंट डेबिट हाऊ मच इज द अमाऊंट ऑफ रॉयल्टी यू कॅन सी इन द टेबल. टेबलमध्ये तुम्ही बघू शकता हाऊ मच इज दॅट 18,000. सो रेकॉर्ड दॅट अमाऊंट. रॉयल्टीज अकाउंट डेबिट 18,000. शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट. शॉर्ट वर्किंगची अमाऊंट म्हणजे कुठली अमाऊंट? सपोर्ट शॉर्ट वर्किंगची अमाऊंट हाऊ मच इज दॅट 14,000. किती? 14,000. शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट 14,000 टू बी लिमिटेड अकाउंट. म्हणजे काय? अमाऊंट पेएबल. अमाऊंट पेएबलच्या कॉलममध्ये जी अमाऊंट आहे
ती अमाउंट किती आहे, अमाउंट पेएबलच्या कॉलममध्ये तुम्ही बघू शकता हाऊ मच 32,000. ओके, टू बी लिमिटेड अकाउंट क्रेडिट साइड 32,000. देअर फॉर द एंट्री ऑन द डेट 31 डिसेंबर 2016 वी हॅव रेकॉर्डेड रॉयल्टीज अकाउंट डेबिट 18,000, शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट 14,000, टू बी लिमिटेड अकाउंट 32,000. अँड राईट डाऊन द नॅरेशन बीईंग रॉयल्टीज पेएबल. कशासाठी रेकॉर्ड केली ती एंट्री आपण? बीईंग रॉयल्टीज पेएबल, रॉयल्टी पे करण्यासाठी. ओके, सो इन दिस वे इट इज द फर्स्ट एंट्री. नाउ सेकंड एंट्री, दुसरी एंट्री जर तुम्ही बघितली, फॉर व्हॉट वेन द रॉयल्टीज रिसिव्ड, म्हणजे रॉयल्टी या पे झालेल्या आहेत आणि लँडलॉर्डकडे रिसिव्ह झालेल्या आहेत. व्हॉट इज द एंट्री? लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, दॅट एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन डेट कॉलम 31 डिसेंबर 2016. लँडलॉर्ड, हु इज द लँडलॉर्ड? बी लिमिटेड इज द लँडलॉर्ड. कोण आहे लँडलॉर्ड? बी लिमिटेड आहे, कारण की ए लिमिटेड लेसी आहे, बी लिमिटेड लँडलॉर्ड आहे. सो बी लिमिटेड अकाउंट, किती अमाऊंट पेड केली आपण बी लिमिटेडला अमाऊंट पेएबलमध्ये? 32,000. ओके, टू बँक अकाउंट 32,000. अँड देअर फॉर व्हॉट इज 32,000? ही कशाची अमाऊंट आहे? मिनिमम रेंटची अमाऊंट आहे. सो देअर फॉर राईट डाऊन इन द नॅरेशन बीईंग मिनिमम रेंट पेड टू बी लिमिटेड, बी लिमिटेडला मिनिमम रेंट पे केलेला आहे. सो देअर फॉर इट इज द सेकंड एंट्री. अँड नाव थर्ड एंट्री, तिसरी एंट्री कशासाठी होणार आहे? ट्रान्सफरिंग द रॉयल्टीज रिसिवेबल ऑल रॉयल्टीज पेएबल टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे जी रॉयल्टी लँडलॉर्डला मिळालेली आहे आणि जी ए ने पे केलेली ती पी अँड एल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार. अँड फॉर दॅट द एंट्री इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. ओके, रॉयल्टी ही पी अँड एल अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. अँड देअर फॉर नाव रेकॉर्ड द एंट्री, अगेन राईट डाऊन इन द डेट कॉलम 31 डिसेंबर 2016, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज अकाउंट. किती आहे रॉयल्टीची अमाऊंट? In the table you can check how much, 18,000. And therefore the entry is profit and loss account debit 18,000 to royalties account 18,000. And write down the narration there being royalties transferred. Royalty upon P&L account la transfer kelele aahe. So therefore when the royalties, those are less than the minimum rent, these three entry in that year we have to record. Sir, रॉयल्टीची अकाउंट अमाऊंट ही मिनिमम रेंटपेक्षा कमी असेल तर या तीन एंट्रीज आपण त्यावर्षी रेकॉर्ड केलेले करायचे आहेत. अँड इन द 2016 वी हॅव रेकॉर्डेड दोज थ्री एंट्री. 2016 त्या तीन एंट्रीज आपण रेकॉर्ड केलेल्या आहेत. नाव फॉर द 2017 वी हॅव टू रेकॉर्ड द एंट्री. चेक द सिच्युएशन इन द 2017. हाऊ मच इज द रॉयल्टी? 24,000. हाऊ मच इज द मिनिमम रेंट? 32,000. किती आहेत रॉयल्टी? 24,000. मिनिमम रेंट किती आहे? 32,000. अगेन सेम, रॉयल्टीज आर लेस दॅन मिनिमम रेंट, रॉयल्टी या मिनिमम रेंटपेक्षा कमी. म्हणजे पहिल्या सिच्युएशनमधल्या तीन एंट्री जे आपण 2016 रेकॉर्ड केल्या त्याच एंट्री या ठिकाणी 2017 आपल्याला रेकॉर्ड करावं लागतील. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन इन द डेट कॉलम 31 डिसेंबर 2017. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रेकॉर्ड विच एंट्री? रॉयल्टीज पेएबल. रॉयल्टीज पेएबलची एंट्री आपण रेकॉर्ड करू. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, हाऊ मच इज द अमाऊंट ऑफ रॉयल्टीज? 24,000. देन शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट, हाउ मच इज द अमाऊंट ऑफ शॉर्ट वर्किंग्स? दॅट इज सपोर्ट शॉर्ट वर्किंग 8,000. टू बी लिमिटेड अकाउंट, दॅट इज लँडलॉर्ड अकाउंट, हाऊ मच इज अमाऊंट पेएबल टू बी लिमिटेड? इन द अमाऊंट पेएबल कॉलम हाऊ मच? 32,000. अँड गिव द नॅरेशन बीईंग रॉयल्टीज पेएबल. सो रॉयल्टीज अकाउंट डेबिट 24,000, शॉर्ट वर्किंग्स अकाउंट डेबिट 8,000, टू बी लिमिटेड अकाउंट 32,000 being royalties payable. That is the first entry for the royalty payment. Now second entry for the royalties received or royalties paid to the landlord. Okay, date 31 December 2017. What is the entry? B limited account debit. How much amount is paid? Check in the amount payable, 32,000. So B limited account debit 32,000 to bank account 32,000. That is the entry. And write down the narration being minimum rent paid to B limited. That is what minimum rent, 32,000 is what amount of minimum rent. 32,000 hi minimum rent chi amount is. So therefore kay enar narration being minimum rent paid to B limited. And last entry, transfer the royalties amount to profit and loss account. Tisri entry kasha sati record karto apan? Royalty chi amount P&L account la transfer karne sati. And the entry is 31 December 2017. P&L account debit to royalties account. How much is the amount of royalty? You can check in the table.
24,000. Therefore, profit and loss account debit 24,000 to royalties account 24,000. And write down being royalties transferred. Kindly I say narration aplela royalties transfer. So in this way, the three entries recorded for the year 2017. Asha prakare ya teen entry 2017 madhe record zalelya ahet. Okay. Now next, for the year 2018 we have to record the entry. Ata 2018 sali apan entry record karu. Check the situation first of all in the year 2018. How much is the royalty? 42,000. How much is the minimum rent? 32,000. Kiti hai royalty chi amount? 42,000. Minimum rent chi amount kiti hai? 32,000. Now here situation change. Ya tikani situation change jali. Now here royalty is more than minimum rent. रॉयल्टी ची अमाउंट ही मिनिमम रेंट पेक्षा जास्त है. मीन्स व्हाट? दिस इज द सेकंड सिचुएशन. ही दूसरी सिचुएशन है. इन द सेकंड सिचुएशन वी हैव डिस्कस दीज थ्री एंट्रीज. या तीन एंट्रीज अपन सेकंड सिचुएशन मध्ये बघितलेल्या आहेत. फर्स्ट एंट्री, एंट्री नंबर वन, फॉर द रॉयल्टीज पेएबल. पहिली एंट्री काय आहे? रॉयल्टीज पेएबल साठी आपण या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत एंट्री. या तिघही त्या सिच्युएशनच्या आहे. फक्त एंट्री नंबर वन मध्ये त्या ठिकाणी बदल होणार आहे. ऑल द एंट्रीज इन द सेम सिच्युएशन सेम काइंड, बट ओनली एंट्री नंबर वन विल चेंज. नाउ व्हाट इज द एंट्री? इफ रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. आता रॉयल्टी या मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल. फर्स्ट एंट्री, वेन द रॉयल्टीज पेएबल आर ड्यू. पहिली एंट्री, रॉयल्टीज पेएबल ज्यावेळेस ड्यू असतील त्यावेळेस काय होणार आहे? रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट टू लँडलॉर्ड अकाउंट. दॅट इज द चेंज. काय होणार? मागच्या एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग्स अकाउंट हे डेबिट झालं होतं, या ठिकाणी शॉर्ट वर्किंग्स अकाउंट हे क्रेडिट झालं होतं. का की होणार आहे? का? कारण की मिनिमम रेंट हा रॉयल्टीपेक्षा जास्त आहे. सो दिस एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड. रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट टू लँडलॉर्ड अकाउंट. फर्स्ट एंट्री इन द इयर 2018. रॉयल्टीज अकाउंट डेबिट. हाउ मच इज द रॉयल्टी? 42,000. So royalties account debit with the 42,000. Two short workings account means what? Recovered short workings. How much is the recovered short working? You can see in the year 2018, 10,000. So two short workings account 10,000. To B Limited account. How much is amount payable to B Limited? You can see how much is that? 32,000 in the year 2018. So therefore it is 32,000. So therefore the entry on the 31st December 2018 it is royalties account debit 42,000 to short workings account 10,000 to B Limited account 32,000. Therefore being royalties payable, that is the narration. So it is the first entry when minimum rent is less than royalty or royalty are more than minimum rent. Okay. Now second entry same, when the royalties are received or royalties paid. The entry is landlord account debit to bank account. Second entry same असणार आहे, फक्त entry क्रमांक एक या ठिकाणी चेंज होईल. So B Limited account debit 32,000 to bank account 32,000 being minimum rent paid. How much amount is payable? 32,000 is payable. So therefore on the 31st December 2018 the entry is recorded B Limited account debit to bank account. That is B Limited account debit 32,000 to bank account 32,000 being minimum rent paid. Okay. And now the last entry that is recorded, and the entry is, you can see, transferring the royalties receivable to the P&L account. Same entry, profit and loss account debit to royalties account. Tisri entry apan record karat asto, royalty chi amount P&L account la transfer karnyasathi. And the entry is what? P&L account debit to royalties account. And one more entry is recorded here. Writing off short workings irrecoverable. म्हणजे ज्या irrecoverable short workings आपण write off करतो त्याच्यासाठी चौथी entry या ठिकाणी record होते. P&L account debit to royalties account or short workings account. That is short workings account. Here it is short workings account. P&L account debit to the short workings account. That is the entry recorded. या ठिकाणी ही चौथी entry रेकॉर्ड होते. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू? आपण काय करणार आहोत या ठिकाणी? या दोघही एंट्री कंबाईन करणार आहोत. वाय? बिकॉज इन बोथ एंट्री द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज डेबिटेड. दोघ एंट्रीमध्ये पी अँड एल अकाउंट हे डेबिट होणार आहे, म्हणून आपण काय करणार आहोत?
जी एंट्री क्रमांक 3 आणि 4 आहे ती आपण प्रॉब्लेम मध्ये एकत्रितरित्या करणार आहोत. ओके, नाव हाऊ दॅट वी हॅव टू डू. सी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. ओके, पी अँड एल अकाउंट डेबिट, हाऊ मच इज दॅट? 46,000. टू रॉयल्टीज अकाउंट, हाऊ मच इज द रॉयल्टी? 42,000. अँड हाऊ मच इज द शॉर्ट वर्किंग्स? 4,000. ओके, सो देअरफॉर हियर द यू कॅन सी शॉर्ट वर्किंग इज हाऊ मच? 4,000. ओके, सो द शॉर्ट वर्किंग दोज आर रिटन ऑफ. सो देअरफॉर रॉयल्टीज अकाउंट डेबिट 46, पी अँड एल अकाउंट डेबिट 46,000, टू रॉयल्टीज अकाउंट 42,000, टू शॉर्ट वर्किंग अकाउंट 4,000. अँड देअरफॉर बीइंग रॉयल्टीज अँड इरिकवरेबल शॉर्ट वर्किंग्स ट्रान्सफर्ड, अशा प्रकारे आपण रॉयल्टीज आणि इरिकवरेबल शॉर्ट वर्किंग या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. सो इन दिस वे धीस एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड. अशा प्रकारे आपण या 3 एंट्री या सिच्युएशनमध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. नाऊ द सिच्युएशन इज व्हॉट? द सिच्युएशन वेअर द रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. या ठिकाणी काय होतं? रॉयल्टीज या मिनिमम रेंटपेक्षा जास्त होत्या. अशा सिच्युएशनमध्ये आपण या ठिकाणी एंट्री, या 3 एंट्री रेकॉर्ड केलेल्या आहेत. एव्हरी वन अंडरस्टूड दिस? नक्कीच सर्वांना तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. ओके, नाव इन द नेक्स्ट इयर वी हॅव टू रेकॉर्ड द एंट्री. पुढच्या वर्षातल्या एंट्री आपण या ठिकाणी आता रेकॉर्ड करूया. नेक्स्ट इयर इज 2019. चेक द सिच्युएशन इन द 2019. हाऊ मच इज द रॉयल्टी? 30,000. हाऊ मच इज द मिनिमम रेंट? 24,000. अगेन सेम, रॉयल्टीज आर मोर दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टी या मिनिमम रेंटपेक्षा जास्त आहे. मीन्स वॉट? द एंट्रीज दोज वी हॅव रेकॉर्डेड इन द 2018, दोज एंट्री वी हॅव टू रेकॉर्ड इन द 2019. ज्या एंट्री आपण 2018 रेकॉर्ड केल्या त्याच एंट्री आपल्याला 2019 रिपीट करायच्या आहेत. सो देअरफॉर इन फर्स्ट एंट्री रॉयल्टीज पेएबल, पहिली एंट्री रॉयल्टीज पेएबल. रॉयल्टीज अकाउंट डेबिट, हाऊ मच इज द रॉयल्टी? 30,000. ओके, टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट, दॅट इज रिकवर्ड शॉर्ट वर्किंग्स. हाऊ मच इज द रिकवर्ड शॉर्ट वर्किंग्स? इट इज 6,000. किती आहे? 6,000. सो देअरफॉर शॉर्ट वर्किंग्स 6,000. टू बी लिमिटेड अकाउंट 24,000. हाऊ मच इज अमाऊंट पेएबल टू बी लिमिटेड? इट इज 24,000. सो देअरफॉर 24,000. देअरफॉर द एंट्री इज रॉयल्टीज अकाउंट डेबिट 30,000, टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट 6,000, टू बी लिमिटेड अकाउंट 24,000. अँड द नॅरेशन इज बीइंग रॉयल्टीज पेएबल. नाव सेकंड एंट्री रॉयल्टीज रिसिव्ड ऑर रॉयल्टी पेड. अँड द एंट्री 31 December 2019, बी लिमिटेड अकाउंट डेबिट 24,000, टू बँक अकाउंट 24,000. हाऊ मच अमाऊंट इज पेएबल? 24,000. सो देअरफॉर द एंट्री पास्ट, बी लिमिटेड अकाउंट डेबिट 24,000, टू बँक अकाउंट 24,000. अँड द नॅरेशन बीइंग मिनिमम रेंट पेड टू बी लिमिटेड. 24,000 हा मिनिमम रेंट आहे आणि तो बी लिमिटेडला पे केला. अँड नाव द लास्ट एंट्री 31 December 2019, ट्रान्सफर द शॉर्ट वर्क, ट्रान्सफर द रॉयल्टीज ॲज वेल ॲज रिटर्न ऑफ शॉर्ट वर्किंग टू पी अँड एल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रॉयल्टीची अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे आणि सफर्ड शॉर्ट वर्क जे इरिकवरेबल किंवा राईट ऑफ शॉर्ट वर्किंग होते त्याची सुद्धा अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. इफ यू चेक हाऊ मच इज द रॉयल्टी? रॉयल्टी इज 30,000. अँड हाऊ मच इज द सफर्ड शॉर्ट वर्किंग? इट इज 2,000. हाऊ मच इज दॅट? 2,000. ओके, सो दॅट अमाऊंट वी हॅव टू ट्रान्सफर हियर. त्या दोघंही अमाऊंट आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत. ओके, सो द एंट्री इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 32,000, टू रॉयल्टीज अकाउंट 30,000, टू शॉर्ट वर्किंग्स अकाउंट 2,000. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट किती अमाऊंट आहे? 32,000. त्यामध्ये रॉयल्टी टू रॉयल्टीज अकाउंट हाऊ मच? 30,000. And to short workings account how much? 2,000. And therefore the narration being royalties transferred. Okay, royalties and short workings both amounts are transferred. Okay, so in this way these all entries we have to record in the books of LACI, that is A Limited. Asha prakare ya charahi varshatla entry apan
ए लिमिटेड म्हणजे लेसीच्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड ऑल दिस प्रॉब्लेम व्हेरी वेल. मला नक्कीच अपेक्षा आहे की हा प्रॉब्लेम तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजलेला असेल. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू काइंडली सब्सक्राइब माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाज एज्युकेशन हब फॉर मोर व्हिडिओज लाईक दिस. अशाच आणखी व्हिडिओसाठी माझं यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू.